शिक्षण देणारे महात्मा फुले, आपल्याला अधिकार हक्क मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशासाठी बलिदान देणारे वीर भगतसिंग, तर देशाचा इतिहास बदलवण्यासाठी साक्षीदार असणारे आपले महात्मा गांधी। महात्मा गांधी कोण होते, कसे होते व कोणकोणते कार्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केले इथे उपस्थित प्रत्येक जणांना माहित आहे, पण त्यांचे विचार आज तुम्हाला पटवून देण्याची गरज पडते, कारण त्या विचारांची आज आपल्याला अत्यंत गरज भासत आहे। म्हणून मी तनिषा अनिलराव बिरे, वर्ग 9वीची विद्यार्थिनी, तुम्हाला महात्मा गांधींचे विचार समजून सांगण्यासाठी इथे उपस्थित झाली आहे। देशाला स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा गांधी व देशाला प्रगतीच्या मार्गावर टाकणारे महात्मा गांधी, पण महात्मा गांधींनी लावलेला प्रगतीचा मार्ग आज आपल्याला दिसून येत नाही, आणि म्हणून तोच मार्ग शोधण्यासाठी, गांधींना आत्मसात करण्यासाठी आपल्याला त्यांचे विचार जाणून घेण्याची आज गरज भासते। महात्मा गांधींना सत्याने अहिंसेने काम करण्याची ओढ होती, त्यांचे विचार खरं तर अलग होते। एकदा महात्मा गांधी आफ्रिकेला गेले होते त्यांच्या काहीतरी कामासाठी। तिथे आपल्या देशातले खूप काही लोक होते। तिथले आफ्रिकेमधले लोक आपल्या देशातल्या लोकांना ब्लॅक पीपल म्हणजे की काळे लोक म्हणून ओळखायचे व आपल्या देशातल्या लोकांवर अत्याचारसुद्धा करायचे। त्यांनी हा नियमसुद्धा लावला होता की भारतीयांना जर स्वतंत्र पाहिजे असेल तर त्यांना आधार कार्ड ठेवण्याची सक्ती आहे। हे महात्मा गांधींना पटले नाही व त्यांनी याच्यावर आंदोलन केले, सत्याग्रह केले व त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले। आजसुद्धा आपल्याला आपल्या देशामध्ये तेच स्थिती बघायला मिळते। गेल्या 2-3 दिवसापूर्वीची बातमी आहे की आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात व इतर काही स्टेटमध्ये आपण गरबा खेळत असतो। तो गरबा खेळण्यासाठी त्या स्टेडियममध्ये आधार कार्ड शिवाय एंट्री मिळणार नाही असं त्या बातमीमध्ये छापून आलं। मग काय, आपल्याला स्वतंत्र होऊ नये आता गरबा खेळण्यासाठी आंदोलन करावे लागेल काय? त्या स्थितीमध्ये नी आजच्या स्थितीमध्ये फार फरक नाही। फरक एवढाच की ते स्थिती स्वातंत्र्याच्या पहिलेची होती आणि आजची स्थिती स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरची। त्या स्थितीमध्ये आपल्याला अधिकार मिळवून देण्यासाठी आपले महात्मा गांधी होते, पण आजच्या स्थितीमध्ये आपल्याला अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचे विचार सुद्धा नाही। महात्मा गांधींचे विचार खरं तर अलग होते। त्यांना लोकांना अधिकार मिळवून द्यायला आवडायचं। एकदा महात्मा गांधी ओडिसामध्ये गेले होते त्यांची स्पीच देण्यासाठी। तिथे त्यांना फक्त पुरुषच दिसले, एकही स्त्री त्यांना त्या जागी दिसली नाही। मग त्यांनी तिथल्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारले की आज या ठिकाणी एकही स्त्री का नाही, तर त्यांनी सांगितले की इथल्या लोकांवर खूप गरीब परिस्थिती आहे, यांच्याजवळ एक जोडी कपडे घ्यायची सुद्धा सोय नाही। आपण जसं आज हे कपडे घातले उद्या दुसरे कपडे घालतो, तसे कपडे घेण्याची त्यांच्याजवळ सोय नव्हती। त्यांच्याजवळ एकच जोडी कपडे होते आणि तेही फाटलेले। म्हणून तिथल्या स्त्रिया कोणत्याही पब्लिक कार्यक्रमामध्ये येण्यासाठी लाजायचा। महात्मा गांधींनी यावर विचार केला, त्यांना वाटले की आज आपण एवढं सूटबुटामध्ये आलो आणि इथल्या लोकांवर कपडे घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही, मग मी एवढ्या सूटबुटात येऊन काय करू? मग त्यांनी त्या दिवशीपासून त्यांचे कपडे त्यागून दिले व धोती आणि शॉल परिधान करू लागले। पण आपण या उलटच करतो। आपल्याजवळ पैसेही आहे, कपडेही आहे, पण आपण फॅशन करण्यासाठी त्या कपड्यांना फाडून घालतो। मी असं नाही म्हणत की फॅशन करू नका, फॅशन करा, पण कपडे फाडून तर नका करू। एक महात्मा गांधी ज्यांनी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी आपले सूट बुटाचे कपडे त्यागून धोती आणि शॉल परिधान करू लागले, तर आपण आपल्या चांगल्यासाठी फॅशन करतो, असे त्यांचे विचार होते। महात्मा गांधींवर आधारित एक कथा सांगू इच्छिते। एक राजा होता, त्याची खूप मोठी प्रजा होती। तो राजा त्या प्रजेच्या हितासाठी चांगले चांगले कार्य करायचा, प्रजेला चांगल्या मार्गावर लावायचा, प्रजाच्या डोक्यामध्ये चांगले विचार टाकायचा। एकदा राजाची मृत्यू झाली व त्या राजाच्या मृत्यूनंतर खूप सारे लोक आले, पण त्या राजाने जेवढं प्रजासाठी केलं तेवढं कोणताच राजा त्या प्रजासाठी करू शकला नाही। हळूहळू प्रजासुद्धा राजाला विसरू लागली, राजाने लावलेल्या मार्गावरून भटकू लागली, राजाने जे विचार त्यांच्या डोक्यामध्ये टाकले होते ते सुद्धा त्यांच्या डोक्यामधून निघू लागले। आपण सुद्धा त्याच प्रजावानी करतो,
महात्मा गांधींनी जे विचार आपल्या डोक्यामध्ये टाकले होते ते विचार आपल्या डोक्यातून निघून गेले. महात्मा गांधींनी ज्या मार्गावर आपल्याला लावलं होतं तो मार्गसुद्धा आपण आज भटकलो आहोत आणि तो मार्ग आज पुन्हा आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला दुसऱ्या देशातल्या वस्तू जास्त आवडते. जर कोणी म्हटलं की हे मेड इन इंडिया आहे, मेड इन चायना, मेड इन अमेरिका अशा वस्तू आपल्याला जास्त आवडते. पण त्याच वस्तू आपल्या इंडियामध्ये बनवण्यासाठी किती परिश्रम करावे लागले हे आपल्याला माहीत नाही. तुम्हाला सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट माहीत असेल, त्या वस्तू ते सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट कशासाठी केली होती. ज्या वस्तू आपण वापरायचो त्या वस्तू बाहेर देशातून आपल्याला महागात विकायच्या आणि त्याचे पैसे टॅक्स पूर्ण दुसऱ्या देशामध्ये जायचे. मग महात्मा गांधींनी विचार केला की या वस्तू आपल्याच देशात बनवायला पाहिजे. म्हणून हळूहळू त्या वस्तू आपल्या देशात बनवणं सुरू केल्या व हळूहळू फॅक्टऱ्या उभ्या केल्या. पण आपण त्या फॅक्टऱ्यांना आजही विचारत सुद्धा नाही. आपण त्या फॅक्टऱ्यांमधून वस्तू घेण्यासाठी 100 वेळा विचार करतो. तुम्हाला नोकियाचा मोबाईल माहीत असेल, पहिले वापरायचो, आज नाही वापरत. आज रिअलमी, रेडमी, आयफोन बरेच काही आहे, नावसुद्धा नाही माहीत मला. पण त्या नोकियामध्ये आणि रिअलमीमध्ये एवढे फरक आहे. ते अँड्रॉइड मोबाईल आपल्यावर, त्या अँड्रॉइड मोबाईलमुळे आपल्यावर किती ॲडिक्शन होते हे माहीत नाही. आपल्याला मोबाईलची गरज फक्त कॉल लावण्यासाठी आहे आणि ते फॅसिलिटी नोकियामध्ये आहे. पण आपण त्याला सोडून अँड्रॉइडला वापरतो. महात्मा गांधींच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये फार फरक आहे. महात्मा गांधींच्या काळामधली राजनीती देशाच्या हितासाठी होती. पण आजची राजनीती या नेत्याला खालचं तर दुसऱ्या नेत्याला वरचं सिद्ध करण्यासाठी आहे. तू खालचा मी वरचा हे सिद्ध करण्यासाठी आहे. आजच्या राजनीती करण्यावाल्यांनी महात्मा गांधींपासून काही शिकायला पाहिजे की कसा देश चालवतो, कसा समाज चालवतो. महात्मा गांधीजवळ एकही अस्त्र नव्हता, एकही शस्त्र नव्हता. ब्रिटिशांजवळ खूप अस्त्र होते, खूप शस्त्र होते. पण तरीही ब्रिटिश महात्मा गांधींना गुलाम बनवू शकले नाही. एवढे पॉवरफुल आपले महात्मा गांधी होते. त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी तर खूप आहे, पण मी इथेच थांबते आणि मला तुम्ही मला बोलण्याची संधी दिली यासाठी तुमचा आभार मानते. धन्यवाद.